नमस्कार, मंगल मराठी रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत, दिवाळीच्या फराळाला सुरुवात केलेली आहे आपण, रवा लाडू. सोपे पटकन होणारे असे, कोणाला खोबऱ्याचे लाडू आवडत नाहीत किंवा खोबरं खायचं नसतं तर रव्याचे लाडू नुसते खाऊ शकतो आपण. तर बनवूया आपण रव्याचे लाडू, अतिशय सोपे आहेत. पण त्याआधी जर तुम्ही अजून माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईब बटणाच्या बाजूला बेलचं बटण आहे, त्याला क्लिक केलं तर तुम्हाला माझ्या तरच तुमच्यापर्यंत माझ्या रेसिपी पोचतील. नक्की त्यांना बेलच्या बटणाला क्लिक करा, असा सपोर्ट करत राहा. तर बनवूया आपण रव्याचे लाडू. रव्याचे लाडू बनवण्यासाठी आपल्याला हवा आहे एक कप रवा घेतला आहे मी, मेजरमेंट कपने घेतलेला आहे. त्याला एक टेबलस्पून गव्हाचं पीठ घेतलं आहे मी. साखर आपल्या गोडीप्रमाणे, आपल्याला जशी गोड लागतात लाडू त्याप्रमाणे मी एक कपाला पाऊण कप साखर घेतलेली आहे. पिठी साखर केलेली आहे, घरीच करून घेतली आहे. तूप आपल्याला लागेल तसं. वेलची पावडर 1 टीस्पून आणि किशमिश करून लावण्यासाठी. आता आपण प्रथम रवा भाजून घेऊया. कढई तापात ठेवली आहे आणि याच्यात घालणार आहे मी तूप. याला आपण थोडंसं जास्त तूप घालायचं आहे कारण हे पाकातले लाडू नाही आहेत. याच्यात मी रवा घालणार आहे. भाजून घेऊया आपण तो छान खरपूस. छानपैकी रंग न बदलू द्यायचा नाही आहे पण छान भाजून घ्यायचं आपल्याला मंद आचेवर रवा. रवा भाजत आला आहे आपला. मंदाच्यावर मी भाजून घेतलाय. याला मी भांड्यात काढून घेते. गॅस बंद करूया आणि याला भांड्यात काढून घेऊया. याच कढईमध्ये मी अजून 1 चमचा तूप घेणार आहे आणि याच्यात आपण जे गव्हाचं पीठ घेतलंय तेही छान खरपूस भाजून घ्यायचं आहे. गव्हाचं पीठ टाकूया, हे भाजून घेऊया. मंद आचेवरच भाजायचं आपल्याला. हे छान खरपूस भाजला गेला आपला गव्हाचं पीठ. गॅस बंद करूया आणि हे आपण रव्यातच काढून घ्यायचं आहे. तेव्हा रव्याच्या पीठ रवा भाजला होता आपण त्यातच काढून घ्यायचं आहे आणि मिक्स करायचं आपल्याला. हे आपण रवा भाजलेला होता आणि गव्हाचं पीठ भाजलं होतं ते मी एकत्र करून घेतलं आहे सगळं आणि छान मी एकजीव करून घेतलं. त्यांना असं चमच्याने हलवलं की ते मिक्स होतं. गुठळ्या गहू द्यायच्या नाही आहेत आपल्याला त्या गव्हाच्या पिठाच्या. याच्यात आता मी साखर टाकणार आहे. प्रथम मी 3 चमचे साखर टाकणार आहे. आपल्याला जशी आपल्याला गोड आवडतं त्याप्रमाणे याची गोडी कमी जास्त करू शकतो आपण. हे एकजीव करून घेऊया आपण. छान आपण साखर मिक्स करून घेतली याच्यात पिठी साखर. पिठी साखर हे मी घरीच केलेली आहे, विकतची नाही. आणि विकतची आपण करतो त्यावेळेला त्याच्यात गुठळ्या असतात, मग ती चाळून घ्यावी लागते. आपल्याला काही नको असलेल्या गोष्टी पण असत मिळतात त्याच्यात, म्हणून मी नेहमी घरीच करते. आणि रवा हा नेहमी मी तुपातच साजूक तुपातच भाजते. ह्याच्यात वेलची पावडर टाकूया 1 टीस्पून. मी साखर 3 चमचे टाकली, तेवढं पुरेसं गोड आहे. कमी आवडत असेल गोड तुम्हाला तर थोडीशी कमी करायची, म्हणजे 2.5 चमचे घेतलीत तुम्ही तर चालेल. आपण रवा किंवा कुठलेही भाजले तुपात भाजले साजूक तुपात तर तूप कमी पण लागतं आणि पौष्टिक आपण मुलांना खायला देत असतो ह्या गोष्टी सगळ्या, तर त्याच्यामुळे
चांगल्याच गोष्टी पोटात गेल्या पाहिजेत. वनस्पती तुपाने आरोग्याला चांगलं नाही आहे ते. छान आपले मिक्स झाले. आता आपण याचे लाडू बांधूया. आपण लाडू बांधायला घेऊया. छोटंसं एक चमचाभर घ्यायचं आहे आणि हे लाडू थोडेसे दाबून बांधावे लागतात. आपल्याला पाकातले लाडू असतात ते एकदम पटकन बांधले जातात पण याला बांधताना थोडंसं जोर द्यावा लागतो. याला मनुका लावूया. अतिशय सुंदर लागतात हे लाडू. तयार आहे आपला लाडू. ठेवूया असे सगळे करून घेऊया. थोडंसं दुसऱ्या हाताने थोडंसं दाबायचं आहे त्याच्यामुळे छान तो बांधला जातो आणि असं घोळवल्यामुळे गोल येतो. असे करून घेऊया आपण आता हे सगळे लाडू. तयार आहेत आपले रव्याचे लाडू. अतिशय सुंदर झाले आणि एक कप रव्यामध्ये 7 लाडू झाले. छोटे केलेत तर तुमचे जास्त होतील. मी मीडियम साईजचे केलेत त्याच्यामुळे तेवढे 7 झाले आहेत आणि अतिशय सुंदर लागतात. हे चविष्ट लागतात. नक्की करून बघा तुम्ही. नक्की आवडतील तुम्हाला. तयार आहेत आपले रव्याचे लाडू. अतिशय सोपे पटकन होणारे. नक्की आवडतील तुम्हाला. नक्की करून बघा आणि तुमचा अनुभव नक्की माझ्यापर्यंत पोहोचवा आणि असाच सपोर्ट करत राहा. आणि अजून तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईब बटणाच्या बाजूला बेलचं बटण आहे त्याला क्लिक केलं तर माझ्या नवीन येणाऱ्या रेसिपींचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. माझ्या रेसिपींना लाईक पण द्या, त्या शेअर पण जरूर करा. आणि जर तुम्हाला माझं चॅनल सबस्क्राईब करायला काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही माझ्या फोटोवर क्लिक केलं तर तुम्हाला चॅनल माझं सबस्क्राईब करणं सोपं जाईल. असाच सपोर्ट करत राहा आणि हा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू.